माणुसकी आणि कर्तव्याची जाण ठेवून सदैव काम करणारे गोरगरिबांचे आधारस्तंभ आणि आधारवड माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आज सामाजिक शैक्षणिक राजकीय क्रीडा सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कार्यकर्ते हितचिंतकांनी अभिष्टचिंतन केले आपल्याजवळ असलेली आर्थिक शक्ती लोककल्याणासाठी सढळ हस्ते खर्च करणारे लोकनेते रामशेख ठाकूर यांचा चौऱ्याहत्तरवा वाढदिवस विविध समाज उपयोगी उपक्रमातही साजरा झाला गरीब गरजूंना मदत सामाजिक सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक क्षेत्रांना भरघोस मदतीचा हात रुग्ण खेळाडू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी सहकार्य शिक्षण संस्थांना मदत नैसर्गिक आपत्ती दुष्काळ तळागाळात अनेक घटकांना मदत हे लोकनेते रामशेख ठाकूर यांचे समाजव्रत अजूनही सुरूच आहे आणि त्या अनुषंगाने समाजामध्ये सामाजिक सेवेचा मोठा भांडार त्यांनी उभारलेला आहे त्यामुळे सर्व क्षेत्रात त्यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा माणसावर अधिक विश्वास आहे छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज महात्मा फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पद्मश्री कर्मवीर अण्णा लोकनेते दिबा पाटील थोर समाज सुधारक जनार्दन भगत यांना आदरस्थान मानून त्यांनी नेहमीच कार्य केले आहे जीवनात कर्तृत्व फुलवणारी माणसे भेटत गेली आणि त्या प्रत्येक व्यक्तीने त्यांना चांगले विचार दिले आणि त्यांनी ते अंगीकारले सामाजिक जीवनात वावरत असताना आपण समाजाचे देणगीदार लागतो या भावनेने लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे कार्य सुरूच आहे अशा या दानशूर कर्तृत्ववान व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी हितचिंतकांनी मोठी गर्दी केली होती त्याचबरोबर त्यांच्या वाढदिवसानिमित्त कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेच्या वतीने एक कृतार्थ संध्याकाळ या साहित्यिक कार्यक्रमाअंतर्गत पनवेलमध्ये कवी संमेलन सन्मान पुरस्कार आणि सत्कार सोहळा कोशिश फाउंडेशनच्या वतीने ओएनजीसी गेटसमोर वृक्षारोपण खारगर स्पोर्ट्स अकॅडमी आणि युवा प्रेरणा सामाजिक संस्थेच्या वतीने खारगरमध्ये फर्स्ट टॉप रँकिंग ओपन रोड रोलर स्केटिंग उत्कर्ष सांस्कृतिक कला आणि क्रीडा मंडळ आम्ही रक्तदाती संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन पनवेल येथे रक्तदान शिबिर हार्मनी फाउंडेशन आणि आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पोशीर येथे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि चष्मे वाटप शिबिर अशा विविध समाज उपयोगी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सुविध्य पत्नी शकुंतला ठाकूर पुत्र आमदार प्रशांत ठाकूर माजी सभागृह नेते परिश ठाकूर स्नुषा वर्षा ठाकूर अर्चना ठाकूर नातू अमोक ठाकूर आदेश ठाकूर अपूर्व ठाकूर आदित्य ठाकूर आदी ठाकूर कुटुंबीय उपस्थित होते वाढदिवसानिमित्त लोकनेते रामशेठ ठाकूर यांना आमदार महेश बालदी माजी आमदार देवेंद्र साटम काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे भाजपचे ज्येष्ठ नेते वायटी देशमुख उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत सरचिटणीस राजेंद्र पाटील उपाध्यक्ष संजय पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नितीन ठाकरे माजी पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत निलेश पाटील माजी उपमहापौर जगदीश गायकवाड चारुशिला घरत सीताताई पाटील माजी नगरसेवक अमर पाटील निलेश बाविस्कर हरेश केणी बबन मुकादम मनोहर म्हात्रे डॉ अरुण कुमार भगत ॲडव्होकेट मनोज भुजबळ अजय बहिरा समीर ठाकूर विजय चिपळेकर विकास घरत डॉ अरुण कुमार भगत माजी नगरसेविका दर्शना भुईर वृषाली वाघमारे कुसुम म्हात्रे जयंत पगडे भूपेंद्र पाटील दशरथ म्हात्रे आनंद ढवळे प्रकाश बिनेदार कृष्णाशेठ ठाकूर अरुण घरत ब्रिजेश पटेल प्रल्हाद केणी अनेश ढवळे कामगार नेते जितेंद्र घरत अमित जाधव हर्षवर्धन पाटील विद्या तामखडे मंगेश शेलार प्रदीप भगत प्रकाश पाटील यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आणि हितचिंतकांनी शुभेच्छा दिल्या